हा गूळ आहे आणि हा खराब झालेला गूळ आहे. तुम्ही पाहता इथं भुरा लागलाय, तर थोडासा गूळ माझा जास्त दिवस राहिल्यामुळं खराब झालेला आहे. तर हा तर काय आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरता येत नाही, तर याचा आपण झाडांना वापर करू शकतो. याचा तर पाण्यामध्ये मी हा डायल्यूट केलेला आहे. आता हे पाणी असंच्या असंच द्यायचं नाही आहे. एका ताईंनी मला प्रश्न विचारला होता की मी गुळाचं पाणी दिलं आणि झाडाला मुंग्या लागल्या, कारण तुम्ही असंच्या असं हे एवढं दाट आणि जास्त गुळ मिसळलेलं पाणी दिलं असणार, त्याच्यामुळं मुंग्या लागू शकतात पाणी हे झाल्यामुळं. तर एवढं पाणी आपल्याला द्यायचं नाहीये. गुळाचा एक छोटासा खडा मी, अगदी एक लिटर सुद्धा नाहीये हे पाणी, अर्धाच लिटर पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता या पाण्यातला फक्त एवढा पोर्शन, म्हणजे अगदीच थोडासा नगण्य, काय म्हणतो आपण, 20 ग्रॅम वगैरे पोर्शन घ्यायचंय आणि साध्या पाण्यामध्ये मिसळायचं, म्हणजे 2 ते 3 चमचेच घेतलेला आहे. आणि हे 1 ग्लास 250 ml असतो, तुम्हाला माहितीये. 1 ग्लास भरून पाण्यामध्ये फक्त हे 2 चमचे गुळाचं पाणी येईल एवढं पाणी घेतले. आणि या पाण्यामध्ये तेवढं 250 ml साधं पाणी मिसळायचं आहे आपल्याला. इथं पाहताय तुम्ही किती डायल्यूट झालेलं आहे हे. आणि हे पाणी आपल्याला आपल्या रोपांना द्यायचं आहे. तर एका 10 इंचाच्या कुंडीसाठी हे एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे. हे पाणी आपल्याला द्यायचंय. खूप पाणी आपल्याला द्यायचं नाही आहे. जेवढं कुंडीला सोसेल, कुंडीच्या बिळातून बाहेर येणार नाही, तेवढंच थोडं थोडं पाणी आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे जर मेजरमेंट जसं केलं की एक छोटासा खडा, म्हणजे 15-20 ग्रॅम होईल इतका छोटासा खडा, अर्धा लिटर पाण्यामध्ये मिसळून ते पाणी आपल्याला 5 ते 8 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मग आपल्या झाडांना द्यायचंय. गुळाच्या पाण्याचे आपल्या झाडांसाठी खूप फायदे असतात. शिवाय आता हे गुळाचं पाणी जेव्हा आपण खत तयार करतो ना, कुठलंही कंपोस्ट तयार करतो, त्या कंपोस्टमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो, ज्यामुळं त्याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया, चांगले जीवाणू तयार होतात आणि आपलं खत खूप पटकन तयार होतं. तर हे पाणी मी त्यासाठीच तयार केलेलं आहे. आणि आता जे मी झाडाच्या पाल्या वगैरे एकत्र केलेलं आहे, त्या खताच्या पिशवीमध्ये हे पाणी टाकणार आहे असंच्या असं, ज्याच्यामुळं आपलं खताची डिकंपोस्टिंगची प्रोसेस खूप फास्ट व्हायला लागेल. हे बघा, हे गुळाचं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये मी सगळं खतासाठी जे काही पाला वगैरे किंवा जे काही किचनमधून वेस्ट निघालेलं आहे ते ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी हे थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून खालपर्यंत ते पोहोचेल आणि आपली डिकंपोस्टिंगची प्रोसेस फास्ट होईल आणि आपलं खत लवकर तयार होईल.